मित्रांनो आतापर्यंत ही बातमी तुमच्यापर्यंत पोचली असेलच की भारतीय डाक विभागाने पोस्टमन मेलगार्ड आणि एम टी एस या जवळपास तेराशे पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार वीसला आणि आनंदाची बातमी अशी की ही महाराष्ट्राकरता आहे ही पदभरती महाराष्ट्राकरता आहे तर या व्हिडिओमध्ये आपण ही सगळी माहिती पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदं आहे त्यानंतर ही जी भरती प्रक्रिया आहे ती कशी होणार आहे परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे कोणता अभ्यासक्रम असणार आहे त्यानंतर कशा प्रकारचे प्रश्न विचारणार आहे किती प्रश्न विचारणार आहे किती वेळेसाठी परीक्षा होणार आहे किती पेपर होणार आहे आणि हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पहा पोस्टमन या पदासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती आहे बारावी पास फ्रॉम रेकग्नाइज बोर्ड त्यानंतर मराठी इज लोकल लँग्वेज फॉर स्टेट ऑफ महाराष्ट्र त्यानंतर दुसरी अशी अट आहे की फॉर सिलेक्शन इन महाराष्ट्र स्टेट म्हणजे महाराष्ट्र राज्याकरता जे उमेदवारांचं सिलेक्शन होणार आहे त्यासाठी उमेदवाराने मराठी लँग्वेज कमीत कमी, -कमी दहावीपर्यंत शिकलेली असलं पाहिजे तर हे दोन अटी आहे की बारावी पास असणं आवश्यक आहे आणि दुसरी अट अशी की दहावीपर्यंत मराठी हा विषय तो शिकलेला असावा त्यानंतर नॉलेज ऑफ वर्किंग ऑन कम्प्युटर म्हणजे कम्प्युटरचं थोडंफार थो 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 नॉलेज त्या कॅन्डिडेटला असणं आवश्यक आहे आणि त्याची टेस्टसुद्धा पेपर तीनमध्ये होणार आहे तर ह्या सर्व क्वालिफिकेशन्स आहेत त्यानंतर परीक्षेचा पॅटर्न आहे यामध्ये तीन पेपर आहे पेपर एक पेपर दोन आणि पेपर तीन पेपर एकमध्ये कॉम्पिटेटिव्ह ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे जी कम्प्युटरवर ऑनलाईन टेस्ट होणार आहे आणि या टेस्टमधून जी मुलं चांगल्या मार्काने पास होतील त्यापैकी एका पदासाठी तीन ते चार उमेदवारांना पेपर दोन आणि पेपर तीनसाठी बोलावतील तर अशा प्रकारचं हे स्वरूप आहे त्यानंतर टाईप ऑफ क्वेश्चन जे आहे त्या परीक्षेमध्ये जी पेपर एक परीक्षा होणार आहे यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे म्हणजे एखादा प्रश्न दिला असेल आणि त्याखाली त्याचे चार ऑप्शन दिलेले असेल आणि त्या चार ऑप्शनपैकी योग्य उत्तर आपल्याला द्यायचं असेल त्यानंतर त्यानंतर पेपर एकमध्ये जे जी प्रश्नांची जी संख्या असणार आहे ती असणार आहे पर सिलेबस आणि यामध्ये जवळपास शंभर प्रश्न विचारले जातील प्रत्येक प्रश्नाला एक मार्क असे शंभर मार्काचा हा पेपर असेल आणि त्यासाठी आपल्याला नव्वद मिनटाचा वेळ दिलेला असेल आणि जी प्रश्नांची भाषा आहे ती इंग्लिशमध्ये सुद्धा असणार आहे हिंदीमध्ये पण आणि मराठीमध्ये पण हे प्रश्न विचारलं जाणार आहे त्यानंतर याचं उत्तर जे आहे आपला रिस्पॉन्स जो द्यायचा तो मल्टिपल चॉईस असल्यामुळे आपल्याला ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्यामुळे आपल्याला ते कम्प्युटरच्या माऊसच्या मदतीने ते क्लिक करून उत्तरं द्यावं लागेल त्यानंतर मिनिमम क्वालिफाईंग मार्क म्हणजे पास होण्यासाठी किंवा क्वालिफाय होण्यासाठी एस सी एस टी कॅन्डिडेटला तेहत्तीस टक्के तेहत्तीस मार्क मिळवणं आवश्यक आहे त्यानंतर सीसाठी सदोतीस अनरिझर्व जनरलवाल्यांसाठी चाळीस आणि डब्ल्यू एस म्हणजे जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे त्यांच्यासाठी सदोतीस टक्के आणि जे डिसेबल आहे म्हणजे अपंग उमेदवार त्यांच्यासाठी तेहत्तीस टक्के हे क्वालिफाईंग मार्क असेल त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे सिलेबस कारण सिलेबस माहिती असल्याशिवाय आपल्याला अभ्यासाला सुरुवात करता येणार नाही तर हा जो पेपर एक आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे कारण पेपर एकमध्ये जर आपण क्वालिफाय होऊ तरच आपल्याला एकाच तीन ते चार या प्रमाणात पेपर दोन आणि पेपर तीनसाठी आपल्याला बोलवण्यात येईल तर पेपर एक हा शंभर मार्काचा असेल आणि त्यासाठी नव्वद मिनिटाचा कालावधी दिलेला असेल तर या सिलेबसमधला पहिला घटक आहे जनरल अवेअरनेस किंवा जनरल नॉलेज तर या घटकाअंतर्गत आपल्याला भारताचा भूगोल नागरिकशास्त्र सामान्य ज्ञान भारताची संस्कृती आणि स्वातंत्र्य लढा आणि एथिक्स आणि मॉरल स्टडी तर या प्रत्येक घटकावर आधारित चार ते आठ प्रश्न या परीक्षेमध्ये पेपर एकमध्ये विचारल्या जातील आणि अशी एकूण या घटकावर तीस प्रश्न आपल्याला विचारले जातील जनरल अवेअरनेस किंवा जनरल नॉलेज या घटकाअंतर्गत त्यानंतर या सिलेबसमधला दुसरा जो मुख्य घटक आहे तो आहे बेसिक अरिथमॅटिक म्हणजे अंकगणित तर या अंकगणितावर आधारित जवळपास प्रत्येक जे टॉपिक आहे खाली बोडमास म्हणजे कंचे भागुबेव भागाकार बेरीज वजाबाकी गुणाकार यावर आधारित त्यानंतर पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी त्यानंतर प्रॉफिट आणि लॉस नफा तोटा त्यानंतर सरळ व्याज चक्रवाढ व्याज सरासरी वेळ आणि कार्य वेळ आणि अंतर आणि युनिटरी मेथड या प्रत्येकावर आधारित जवळपास चार ते आठ प्रश्न आपल्याला या पेपरवाईकमध्ये विचारले जातील आणि या एकूण टॉपिकला चाळीस प्रश्न आपल्याला विचारले जातील तर हे झाले तीस आणि चाळीस सत्तर आणि तिसरा घटक आहे रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी यामध्ये बोथ व्हर्बल आणि नॉन हर्बल प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारला जातील म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी यावर आधारित हा घटक आहे तर यामध्ये एकूण आपल्याला तीस प्रश्न विचारले जातील तर अशा प्रकारे एकूण शंभर प्रश्न तीस प्रश्न हे त्यानंतर बाकीचे दोन घटक आहेत तीस चाळीस सत्तर आणि तीस एकूण शंभर प्रश्न आपल्याला या पेपर एकमध्ये विचारल्या जातील तर त्यानंतर आहे सेंटर ऑफ एक्झामिनेशन तर महाराष्ट्रामध्ये एकूण चोवीस सेंटर आहे आणि यामध्ये शक्यतो जे जिल्ह्याचे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी सेंटर असणार आहे त्यानंतर आहे अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परीक्षा कधी होणार टाइम शेड्यूल फॉर पर एक्झामिनेशन परंतु तुर्तास त्यांनी ही माहिती दिलेली नाही आहे तरी जी वेपसाइड वेपसाइड ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर ही माहिती आपल्याला अपडेट केल्या जाईल त्यानंतर आहे व्हॅकन्सीज फॉर द पोस्ट ऑफ पोस्टमॅन म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे ती आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे तर सर्वात जास्त जागा या मुंबई डिव्हिजनमध्ये आहे जवळपास साडेपाचशे सव्वा पाचशे ते साडेपाचशेपर्यंत या जागा केवळ मुंबई डिव्हिजनमध्ये रिक्त आहेत त्यानंतर ठाणे डिव्हिजनमध्ये पन्नास जागा आहे पालघर डिव्हिजनमध्ये तीस जागा आहे नवी मुंबई डिव्हिजनमध्ये चौतीस जागा आहे रायगड डिव्हिजनमध्ये पाच जागा आहे मालेगाव डिव्हिजनमध्ये तेरा जागा आहे नाशिक डिव्हिजनमध्ये एकवीस जागा आहे पुणे सिटी ईस्ट डिव्हिजनमध्ये सदोतीस जागा आहे पुणे सिटी वेस्ट डिव्हिजनमध्ये पंचवीस जागा आहे पुणे मुफुसिल डिव्हिजनमध्ये सहा जागा आहे सातारा डिव्हिजनमध्ये पंधरा सोलापूर डिव्हिजनमध्ये सहा अहमदनगर पाच श्रीरामपूर सात पंढरपूर तीन अकोला डिव्हिजनमध्ये पंधरा जागा आहे अमरावतीमध्ये अठरा बुलढाणा दोन चंद्रपूर दोन नागपूर सिटी डिव्हिजनमध्ये एकोणतीस जागा आहे नागपूर डिव्हिजन डिव्हिजनमध्ये बारा वर्धा सहा यवतमाळ सात गोवा डिव्हिजनमध्ये सोळा कोल्हापूर डिव्हिजनमध्ये दहा सांगली डिव्हिजन तेरा रत्नागिरी नऊ आणि सिंधुदुर्ग आठ तर याप्रमाणे ह्या औरंगाबाद डिव्हिजनमध्ये सोळा जागा आहे बीडमध्ये तीन भुसावळ दहा धुळे पंधरा जळगाव पंधरा नांदेड डिव्हिजनमध्ये नऊ उस्मानाबाद नऊ आणि परभणी तीन अशा एकूण पोस्टमन पदासाठी एक हजार एकोणतीस जागा आहे एक हजार एकोणतीस पोस्टमन पदाकरता त्यामध्ये यन रिझर्व जे आहे ते आहे सहाशे अडोतीस एस सी कॅटेगरीसाठी एकशे पंच्याहत्तर एकूण राज्यभरामध्ये त्यानंतर एस टी कॅटेगरीसाठी एकशे वीस जागा रिझर्व आहे सीसाठी शहाण्णव आणि डब्ल्यू एससाठी शून्य जागा आहे त्यानंतर व्हॅकन्सीज फॉर द पोस्ट ऑफ मेलगार्ड तर मेलगार्ड या पदासाठी आर एम एस बी डिव्हिजन पुणे एक जागा रिक्त आहे आर एम एस एल डिव्हिजन भुसावळ आठ आर एम एस एफ डिव्हिजन नागपूर दोन मुंबई सॉर्टिंग डिव्हिजन दोन सेंट्रल सॉर्टिंग डिव्हिजन मुंबई एक आणि एअरमेल्स सॉर्टिंग डिव्हिजन मुंबई एक जागा अशा एकूण पंधरा जागा मेलगाड तर... या पदासाठी उपलब्ध आहे त्यानंतर तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये या जाहिरातीमधील विस्तृत माहिती पाहिलेली आहे तर मित्रांनो उद्यापासून मी एक व्हिडिओची मालिका सुरू करणार आहे ज्यामध्ये पोस्टमन पदासाठी जो सिलेबस आहे त्या है, सिलेबसवर आधारित प्रश्नांचा संग्रह असेल